निवडणुकीसंदर्भातल्या आणखीनही टॉप 9 बातम्या पाहूयात. श्रीगोंदा विधानसभेमध्ये भाजपचा उमेदवार बदलणार. आमदार भवनराव पाचपुतेंच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांच्याऐवजी मुलाच्या नावासाठी आग्रह. देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याची भवनराव पाचपुतेंची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील काँग्रेसला खिंडार. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांचा भाजपमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी शरद पवारांची भेट घेतली. कन्या सिद्धी कदमची उमेदवारी कापल्यानंतर पाडव्यानिमित्त पवारांची भेट घेतली. विजय शिवतारेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेची भेट. उद्याच्या माहितीच्या बैठकीमध्ये पुरंदर मतदारसंघात अजितदादांनी दिलेल्या उमेदवारी संदर्भात चर्चा होणार. शिवतारे पुरंदरमधून शिंदे गटाचे उमेदवार. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा नव्या तारखा. शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 5 नोव्हेंबरला तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत 6 नोव्हेंबरला सुनावणी. विधानसभेमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात. महाराष्ट्रामध्ये मोदींच्या 10, अमित शहांच्या 20 तर योगी आदित्यनाथ यांच्या 22 सभांचं आयोजन. महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान मोदींच्या 10 सभा होणार. 8 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींच्या धुळे आणि नंदुरबारमध्ये सभा. 9 नोव्हेंबरला अकोला आणि नांदेडमध्ये मोदींच्या सभा. उद्धव ठाकरे मंगळवारपासून प्रचाराचा शुभारंभ करणार. 5 तारखेला राधानगरीमध्ये ठाकरेंची पहिली सभा. विदर्भ मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या सभांचं आयोजन. हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडी पक्षाला नवीन चिन्हाचा शोध घ्यावा लागणार. शिट्टी चिन्ह जनता दल युनायटेड पक्षासाठी आरक्षित ठेवण्याच्या आयोगाच्या सूचना.